Ah!
विषवाद पनोदार रक्ष समाज समर्थम भले ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला निमसाम कहता करो पावन धानो चराचरी आता बदय आपने चौफाळूया भले भले वैसो पावले श्री गुरुंचे भय गावी केला वास कयासी नसावे उदास काचाय वस्त्र प्रदंड धारण कमंडलू पद्म करणी शंकम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्री पादराज शरण प्रपत्ते मस्तक पहे पाया भई यार कई थोडं मला तोंड भरून तुमचं सगळ्यांचं वर्णन करावं असं वाटतं
पण खरं सांगू पण टाइम इज मनी. तुम्ही लवकर चालू केलं असतं ना, लवकर जर शंख वाजवला असता ना, तलवारी घेऊन तवा तयार होतो आम्ही. तुम्ही शंखच पावले दहा बाजूला, पावले बारा पर्यंत आपल्याला दोन तास माझे नक्की ना, मला कळते दोन तास घ्या. पण आता किती उरला माहितीये का, एक तास उरला माझ्याशी सगळ्यांच्या आयुष्य जात तरी कळत नाही. वर्ष एवढं फक्त दुःख आहे संस्कृतीच. या ठिकाणी आल्याच्या नंतर सुंदर सौभाग्य या ठिकाणी ज्या महात्म्यांची भेट झाली, अशा दत्त भक्त विजयी महाराज ते कोण आहेत काय आहेत मला काही कल्पना नाही. पण इथे जे काय त्यांच्या अनुमोदनानं आणि त्यांना सहकार्य जे अवधूत चिंतन जी सोसायटी आहे, जी कर्मचारी मंडळी आहे, मला मला सांगितलं बाबा इथं सगळे तरुण मुले मी आम्हाला उडेल बनवायचं कामच राहिलं कुठं. आता खरं गरज तर त्याची आहे या उडेल बनवायला. आता निवांत बसावं या बोलायला करून द्या काही काही माहित बाबा राग नका मानू करता. कारण मी आता जवळजवळ तिकडे झालो काय माहिती हे बाबा का आमच्या मुळावर उठलं काय, मी कोणाच्या मुळावर उठत नाही. पण ऐका मी आमच्या गावच्या भजनाला सांगायला होतो, अरे तुम्ही नेले तुमच्या पुढे वाढवायला काळ तरी नाही पटलो. आमच्या तो मताशी वारकऱ्यांमध्ये थोडं एक दोन मिनिटाचा प्रस्ताव सांगून जातो. गमत अशी आहे आम्ही काळ होतो जुन्या भजनाची गमत अशी आहे, एक चालायची बरं का महाराज हात सुंदर काय हात आहे असं वाटतं. देवांची प्रक्रिया द्यायला पाहिजे होती अल्टरनेटरची, इकडची इकडं इकडची इकडं. अरे क्या बात आहे, इंद्रासारखा मृदंग वाजवणारे आज आपल्या कार्यक्रमाला. पण माझं दुर्भाग्य 15 दिवसापासून पक्का मी जा तुम्हाला खायच्या चाले चार मात्रा तीन मात्रा पण तसे गाणारे मंडळी सुंदर आहे. जुनी माणसं भजन करत असताना एखादं पोरग जर आलं ना असं बाबा टाळ वाजवत, आता ते पोरग काय शिकेल आहे का ते येडवा ते पोरग येतच नाही बघ का जाव म्हणतो का राग होता जातो कशाला जाव ते जात असं करू नका. येडे वाकडे गाईन नंतर महाराज उदंग शिकायला लागले. त्यावेळेस सुरुवातीला त्यांना भागीना तशा पर्याय नव्हता, त्याने डायरेक्ट काही चक्रधार परळ मारलेले. पण भागीनाता पासून त्याची ती भागीनाता आहे, त्याला तुम्ही सांगा हा असा वाजवायचा, ही असा वाजवायचा, न असा वाजवायचा, हा दोन्ही बोलून मारायचा. तेव्हा त्याला तो धागिनाता कळला तर गीता कळणार. तर धागिनाताच तुम्ही कळू दिला नाही, तुम्हाला मात्रच कळू दिला नाही. अजून बरेच भजनी असं आहे शिवराम भाऊ, त्याला खाईचा टाळच कळत नाही. सातवी कुणीकडं तिसरी कुणीकडं याच्यातच गोंधळ असं आहे. पण भजन झाले पाहिजे. या ठिकाणी बाबांनी हा स्तुत्य उपक्रम केला की मुलं पाठीशी धरली आणि आज तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाचं गरज आहे बाबा काळाची. तुम्ही जे करतात मी माझ्या वतीनं परमात्मा प्रभू दत्तात्र्याला जरूर आग्रहाचं आमंत्रण त्याच्या पायी नतमस्तक होऊन त्याला विनंती करेल. माझ्या दत्तभक्त विजय बाबा मोहितेंना उदंड आयुष्याला उदय अखंड असीच या देशाची गावाची सेवा त्यांच्याकडे घडू दे ही सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या सेवेकडे बोलतो विठ्ठल परम पावन योग आहे सचन हो. भारतीय संविधानामध्ये म्हणण्यापेक्षा भारतीय सौर वर्षामध्ये ज्याला मराठी ज्याला मराठी मध्ये कळतात त्यांच्यासाठी सांगतो, ज्याला इंग्रजी मध्ये कळतात त्यांच्यासाठी नाही. आमची येडी हळद मराठी माणसाचा अहंकार अभिमान धारण करण्यापेक्षा 31 डिसेंबरला माकडाच्या उड्या मारतो. आपल्या 31 डिसेंबरला काही गरज आहे का, त्याचा आपला काय संबंध आहे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो हीच काही शोकांतिका आहे. जिथे जन्माला येतो ती जागाच आम्हाला कळत नाही आणि म्हणून याच्यासाठी हा कार्यक्रम असतो. ही महात्मे याच्यासाठी अवतीर्ण होतात. बाबांनी अगदी खेदात्मक वाक्य वापरलं, समाजाला धर्म कळत नाही. त्याच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. ज्यावेळेस माणसाला धर्म कळत नाही त्यावेळेस गीतेचं अवतरण होत असतं. मराठी महिने यामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ भगवंताने गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये या 7-5 प्रधाना विभूती सांगितलेल्या अर्जुना
हो त्यांनी सात पाच प्रधान म्हणजे 75 प्रकारच्या विभूत्या सांगितल्या. त्यामध्ये झाडांमध्ये मी कोण आहे, पक्ष्यांमध्ये मी कोण आहे, जनावरांमध्ये मी कोण आहे, पशुमध्ये कोण आहे, नरांमध्ये कोण आहे, तस 12 महिन्यामध्ये मी कोण आहे, मासाना मार्गशीर्षोहम. भगवंतानी या मार्गशीर्ष महिन्याला आपली स्वतःची विभूती सांगितली. अच्छा, आणि हा महिना इतका पवित्र आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण ज्या आमचा महिला वर्ग बसलाय ना आज कोणवार आहे, कोणाकोणाची उपास होते जरा आत्मवर करू द्या. एका यास आमची एकादशी कोणाकोणाला ते जरा पाहू द्या, तरी कमी ठेव. त्याच्यामुळे तर 60% तिकडं 30 तुमच्या वाट्याला साधारण. या महिन्याचं महत्व आहे, या महिन्यामध्ये व्रत वैकल्य करतात. भगवान म्हणतात हा महिना माझा आहे, आणि भगवंताने विशेष करून योग्यांचे सम्राट असणारे श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार देखील याच महिन्यात, आणि विशेष करून जगाला ज्या ज्ञानाने आधार प्राप्त होतो, जगाला ज्या ज्ञानाने आत्मचैतन्याचं दर्शन घडतं, जगाला विश्वात्मक परमात्म्याचं दर्शन ज्या ज्ञानाने घडतं, जगाला अधिष्ठान ज्या ज्ञानाचं लागतं, आणि जग ज्याच्यामुळे ज्या ज्ञानानं संपूर्ण विश्वाला पूज्य होतो, असंच ज्ञानाचं गीतारूपी ग्रंथ त्याच महिन्यात जन्माला आला तो आजचा दिवस. गीता माहिती नाही असा माणूस. अच्छा, मी का अभंग घेतला, आज एकादशी डायरेक्ट प्रवेश करतो अभंगामध्ये. आज गीता जयंती आहे, आम्हाला आमच्या जयंत्या माहिती असतात. माझा बर्थडे काय हे आपल्याला माहिती असत, माझ्या पोरांचा बर्थडे काय हे त्याला माहिती असत, मॅरेज तारीख काय आहे हे त्याला माहिती असत, लग्नाची तारीख माहिती राहते. गीतेचा जन्म कोणवारी झाला हेच पठ्याला सांगत. मी एखादा विचारलं म्हणलं रामायण वाचलं का तू, म्हणलं रामायणामध्ये रावणाने असं असं केलं, तो म्हणलं रावण म्हणजे कोण होता, मला जर माग पाहावं लागल रावण पोर होता, त्याला रावण माहित नाही, त्याला रामायण काय करणार. तसेच गीता हा ग्रंथ आहे, या गीता ग्रंथाची पार्श्वभूमिका काय आहे, या गीता ग्रंथामध्ये जगातील एक सांगू तुम्हाला हे सर्वांना माहितीये, त्या टायमाला शिकागोच्या धर्म परिषदे करता भारतातून एक योग गेला होता, त्याच काय नाव आहे, वा स्वामी विवेकानंद. अरे केस वाढून देवानंद म्हणण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद बना केव्हाही चांगलं असेल. विवेकानंद गेले होते शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये, सर्व ग्रंथ वर खाली एक छोटस पुस्तक, महात्मा गांधी त्याला म्हणतात द गीता इज बुक लाईफ, म्हणजे ब्युटिफुल लाईफ, द गीता इज ब्युटिफुल लाईफ म्हणजे काय, पुस्तक नाही म्हणत त्याला, गीता हे माझं जीवनच म्हणतात. अशी थोर माणसं होऊन गेली. सगळ्यात खाली असलेला गीता ग्रंथ विवेकानंदांनी पाहिला, आश्चर्य वाटलं, प्रस्तावना देताना माझा भारत किती महान आहे हे नुसतं म्हणायचं नसतं, मी भारत महान करून काय होत, करून काय होणार आहे, ते कर्तव्य करणं गरजेचं असतं. त्यांनी ते करून दाखवलं, दोन वाक्यामध्ये 15 मिनिटं टाळ्या मिळवल्या, आणि आपल्या भारताचा स्वाभिमान तिथे रोखून विवेकानंद परत आले. याच कारण आहे त्यांच्या पाठीशी जी ताकद होती ती गीतेची. गीता हे तत्वज्ञान जगामध्ये असं अप्रतिम तत्वज्ञान आहे. सज्जनो, गीतेमध्ये काय नाही हे लक्षात ठेवा, गीतेचा आवरण तुम्हाला सांगणारच, गीतेमध्ये काय नाही पण त्याच्याबद्दल थोडासा विस्तार करावा लागतो, कारण आज गीतेचा जन्म झाला. एका पद्धतीनं भारतवासियांकरता सुवर्णयोग, एकादशी प्लस गीता जयंती, एकादशी प्लस गीता जयंती, दोन्ही सुवर्णयोग शर्करा योग याला म्हणतात, तो आजचा दिवस आहे. आणि तुम्ही इथं सर्व उपस्थित असणारे सर्व माझे पितावर्ग, मातृवर्ग, बंधुवर्ग, आमचे तरुण तडफदार सर्व मित्रवर्ग, या सर्वांच्या वतीनं आज आपल्याला पाहायचं या गीतेमध्ये नेमकं काय. एकाच माणसाने गीतेच्या बाबतीमध्ये असं का म्हणावं, अगोदर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगेन, या जगतामध्ये अनेक काही गोष्टी पुस्तक रूपानं आल्या, ऐका तीन मुद्दे सांगतो. पोथी वेगळी आहे, ऐका, पोथी वेगळी, पुस्तक वेगळं, ग्रंथ वेगळा आणि शास्त्र वेगळं. विठ्ठल विठ्ठल.
बच्चाला ते प्राधान्य दिल्या जात नाही काय काय दगडाला साळून का म्हणे त्याला दगड म्हणे नदीच्या पाण्याला पाणी म्हणून एखादं तीर्थ आहे नदीच्या पाण्या तस गीतेला वेद पुराण हे ग्रंथ आहे पण गीता हा ग्रंथ पण नाही आणि गीता हा पुस्तक पण नाही गीता काय आहे गीता हे शास्त्र आहे पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा न्याय सांख्य योग पतंजली हे जे आहेत महाराज हे शास्त्र आहे तसं गीता काय आहे हे मी सांगत नाही वैशंपाय ऋषी सांगतो ऐका आणि गीतेचा जन्म जेव्हा झाला तो कुठे झाला कसा झाला हे जवळजवळ थोडक्यात सर्वांनाच ज्ञात आहे पण मी असं सांगतो आपण अशा या धर्मामध्ये जन्माला आलो का आपण अशी उपासना केली पाहिजे का ज्या ग्रंथांमधून आपल्याला काहीतरी प्राप्त होत आम्ही सेवा करत नाही असं पुस्तक वाचत नाही का व्रत वैद्य केल्याशिवाय राहत नाही व्रत करणं आमचा काय म्हणतात त्याला जन्मसिद्ध होत आहे व्रत करणं व्रत करणं काही काही लोक सोमवारचं व्रत करतात काही ढवळे बुधवार करतात काही काही आता हे चालू आहे ना लक्षात ठेवा आम्ही परमार्थ करत असताना एक गोष्ट आमच्याकडून थोडीशी नजर अशी नजरेआड जाते काय परमार्थ करत असताना आम्ही जाणून परमार्थ करत नाही तो पाहून करतो ही आमची चूक या महात्म्यांना आमच्या ज्या बावल्या बसले त्यांना एक मी प्रश्न विचारतो फार दिवसाची खटखट होती माझ्या डोक्यात बाबा मी नवीन दुकान टाकलं ब्राह्मणाला विचारलं म्हणलं काका आपल्याला दुकान सुरू करायचं म्हणजे मग बाबा तर काय करावं लागलं आता माहिती सगळी आहे पण म्हणतात बा त्याने श्रेष्ठत्व दिलंय त्यांना विचारलं पाहिजे विचार तेवढे सत्यनारायणाच्या पूजाला आम्हाला काही अडचण आहे का तुम्ही म्हणता तसं नाही तरी आपण आपण काय केलं आपला सगळा भार त्यांच्यावर दिलाय तुम्ही जसं म्हणाल मग ते चुकीचं असो नाही तर बरोबर असो आपल्याला काही घेणार नाही आपण ते म्हणजे का घ्या पाणी घ्या पाणी टाका तोंडात टाका तोंडात सोळा खाली सोळा खाली दोन उचला फालता माना येणार नाही त्याच्यावर हे का करा कोणी चुकीचा करत नाही सत्यनारायणाची पाहिजे काय अडचण पण मला कधी कधी असं वाटतं माणसं परमार्थ करतात ते स्वार्थ कुठे जास्त करतात पाहिजे सत्यनारायण नाम त्याचं किती गोड आहे मला एका ठिकाणी म्हणता या अनुभव आला नाम किती गोड आहे मला सांगा सत्य नारायण ज्या नारायण शब्दावर ध्रुवबाळ आढळ पदावर बसला तो सत्य नारायण भगवान कलियुगामध्ये प्रगट झाले लोकांनी त्याचा एवढा चितळा करून टाकला दुकानात केले बाजारात केले तर सत्यनारायणाची पूजा आहे दुकानदार साहित्य द्या बारीक बारीक सुपाऱ्या तुळील खारका सोडील बदा त्याचं नाव काय सत्यनारायण बाजारात गेलं तितके तिळात बोट लागेल तिथं तितके बिलबिल काय परिस्थिती वाईट आहे मला पिकलेले पानं कोणा पण खायचे बा म्हणणे येणार आहे का कुत्र आहे का जनवर आहे ते म्हणजे आम्ही पूजा करतो सत्यनारायणाची पण भावना किती खोटी आहे आणि परमार्थामध्ये तुमच्या क्रियेला प्राधान्य नाहीये महाराज अंतरीची घेतो गोडी पाय तेव्हा आमचा परमार्थ लागू पडेल मुरबाड तालुक्यात एकदा कार्यक्रमाला गेलो आळंदीला शाळेमध्ये असताना आळंदीला संस्थेत लहानपणी तिकडे कार्यक्रमाला गेलो शेंडीने कार्यक्रम ऐकला म्हणजे बाबा तुम्ही कीर्तन सुंदर करता आपल्याकडे कराल का मी म्हणलं एक काम करा या दोघांपासून सावधान काय मसीला डोळ दाखवू नका कोणाला घर दाखवू नका कधी येतील परत याचा भरोसा नाही नाही पण माझी इच्छा आहे तुम्ही सुंदर कीर्तन करता माझ्याकडे कीर्तन कराल का
कळलं ना आपल्याला काय आमातरने तेव्हा काय कुणीकडे गेले काही गेले याची काम केलं की परवा दिवशी पौर्णिमा आहे तेव्हा आपल्याकडे सत्यनारायण आहे बरं ही तेव्हापासूनची शंका आहे माझी सत्यनारायण आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी मला वाटतं तुमचं कीर्तन व्हावं भजने पण येतील ना म्हणून आनंदाची गोष्ट आहे पण एक खटका उडाला तो वरून म्हणला महाराज मी महिन्यातून दोनदा सत्यनारायण घालतो काय भेटेल का नाही हुशार आहे मी तसा मी म्हणलं का लोक वर्षातून एकदा घालायचं ना पाहिजे वर्षातून एकदा काही काही तर नवरी घरी आणले त्याच दिवशी परत त्याचा दिवशी महिन्यातून दोनदा याच्या पाठी मागं काय होते काय असणार म्हणलं महाराज काय असतं आपला धंदा भरभराटीला लागावा आपलं ऐश्वर वाढावं मुलाबाळांना सुख समाधान मिळावं घरामध्ये शांतता नांदावी एवढा आनंदाची गोष्ट तुमचा विचार तुमची भावना सगळं व्यवस्थित आहे आता सांगा तुमचा व्यवसाय काय आपलं कापडाचे दुकान वगैरे नाही तसलं नाही मला काही मी म्हणलं पिठाच्या गिरण्या मला तसलं बी नाही मी म्हणलं मग किराणा दुकान मालाचं दुकान वगैरे मला तसलं आहे मग म्हणते निकल वगैरे मला तसलं आहे मग ट्रान्सपोर्ट आहे का मला तसलंही काही नाही म्हणलं मग धंदा काय ते म्हणजे अंत्ययात्रेला लागणाऱ्या साहित्याचं आपलं दुकान आहे थोडा विचार केला त्यांना म्हणलं शेठजी मी तुमचा कार्यक्रम नाही करू शकत ते म्हणजे का होणारा म्हणलं कदाचित महिन्यातून दोन सत्यनारायण करता मी कीर्तनाला आलो तुम्हाला वाटतं आपला धंदा बरोबर महिन्यातून दोनदा करता जर सत्यनारायण भगवान माझ्या कीर्तनाला तुमच्यावर प्रसन्न झाले आणि जर तुमच्या धंद्याची सुरुवात जर माझ्यापासून पुढचं काय मनुष्य दादा भक्ती केल्याविना राहत नाही महाराज तू कोणाची का करेना नाही मूर्ख देवाची जय जगदंब पूर्ण करून जगवत मध्ये देह तुझा अर्पिला हो देह तुझा अर्पिला फुलवाराला दिला तुम्हाला फुलवाराला आंधळी भक्ती कामी पडत नाही महाराज मी तुम्हाला एक गोष्ट विचार तुम्ही ते वैभव लक्ष्मीच वाचते का पोथी आणि ग्रंथ याच्यातला समाविष्ट पाला सांगतो तुम्हाला पोथी वेगळी शास्त्र वेगळे ग्रंथ वेगळा वाचता का तुम्ही भोग नाही तर नाही म्हणा वाचताय का ओके ओके काय खरं सुरुवातीची कथा कशी आहे सुरुवात काय नगर होत माझ्या लहानपणापासून आतापर्यंत युडब भेटलंच नाही कुठं मला काय करावा अवघ्या दिवसाचा शोध घेऊ राहिलो त्याचा त्याच्यासाठी 4G मोबाईल घेतला नेटवर्क डाऊनलोड केलं पण आणि सापडतो यांना कुठून घालत तेच मला समजलं बाबा दुनिया छुट्टी आहे याला म्हणतात भारतीय संस्कृती जो भी सच्चा बोलेगा उसी की कोई सुनता नहीं महाराज जगत में अगर वो दो नंबर का धंधा करेगा छाचो करेगा जरा नक्कल करके दिखाएगा तो दुनिया सब उसके पीछे भागती है आज हमारा ससमान आठपाट नगर होत तिथं एक राजा होता त्याला बायका किती होत्या त्याला दोन बायका होत्या कोण पाहायला गेलो आपण नगरचा तालुका सांगा जिल्हा सांगा राज्य सांगा
मान्य करू ही घटना तिथे 100%, बरोबर आहे? कारण मी ज्या गीतेचा अवतार आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या गीतेचा भूतकाळ तुम्हाला मी सांगणार आहे, तिचं आवर्तन तुम्हाला सांगणार, ती कुठे जन्माला, हे मी तुम्हाला सांगू शकतो. ऐका, ज्या आटपाट नगराचा पत्ताच नाही. आता दळवाऱ्यांचं प्रमाण सांगू का? अशा परमार्थाला ज्ञानोबारायणी ज्ञानेश आपल्या हरिपाठामध्ये मार्गे चाललो. नळवाऱ्यांनी परमार्थ करता कोणाच्या मताला? आमच्या नळवाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, तुकोबारांनी हेच सांगितलं, मागे बहुता जन्मी हेच करीता आला. काही नाही जे बोलिले ऋषी साच भावे निळवराय म्हणतात. जे पाठीमागे संत होते मार्ग लक्षात ठेवा. तो कुप्यंती तो या बांधवा हे तिघ जण मग
त्याचा बेतच पाहता सगळं केलं बा सगळं चांगलं उघड एवढा तुकडा गेला एवढा तुकडा गेला नाही दाखवत होत का कधी हल्ल्या तिला आपण दान केलं महाराज ठरवाला मागणं जिथे ठरव जागा होतो तो ठरव केला कळतो चालून परमार्थ केल्याच्या नंतर ऐकून नाही बाबा आपण इतके दिवशीची माळ घातली भजन करतो कीर्तन करतो काय आपल्याला अनुभव आला याच कारण आमचा परमार्थ तिचे शाया आगे धकाली आम्हाला त्याची शिफा ही मतलब हे का करावं लागतं.